नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेचे उमेदवार अनिल भगत उभे राहणार आहेत। काल बदलापूर गावात त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला आलेले सर्व कार्यकर्ते आणि सर्व महिला मंडळ आणि सर्व ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतात। माननीय महापौर काकासाहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत आहेत। या ठिकाणी शिवसेना भाजप आरपीआय युतीच्या वतीनं या संतोष मध्ये ऑक्टोबर मध्ये आजच्या नाही सर सभापती भुमली शिक्षण मंडळ सभापती नाही सर यांच्या हस्ते या ठिकाणी सुपरवाइजर या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होतं। या ठिकाणी मी सर्व मान्यवर विनंती करतो त्यांनी सर या ठिकाणी मॅनेजर। शिवसेना भाजपा आरपीआय या महायुतीचे उमेदवार अनिल भगत 2013च्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्रमांक 3 मधून उभे राहणार आहेत। याबाबत त्यांनी बदलापूर विकास जवळ आपले मत व्यक्त केले। पाहूयात काय म्हणाले ते। वॉर्ड क्रमांक 3 मध्ये जी पोटनिवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये सोनवली गाव इथे जे 36 मतदार आहेत ते पोलीस पाटील तिथे सुधाकर जाधव यांचे नातेवाईक, काही कुळगाव आनंदनगर येथील आहेत, काही शहापूरचे आहेत, म्हणजे विविध ठिकाणचे जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची बोगस कागदपत्रे जमा करून सुधाकर जाधव यांनी ते बोगस मतदार या मतदार यादीमध्ये नावं आणलेली आहेत। ज्यावेळेस प्रारूप ही निवडणूक जेव्हा लागली त्यावेळेस जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली त्या प्रारूप मतदार यादीमध्ये ही नावं नव्हती। ही जी नावं आता आपण बघत आहोत तर ही नावं नव्हतीच। सुधाकर जाधव जे पोलीस पाटील आहेत सोनवलीचे त्यांनी एक कटकारस्थान करून काही स्थानिक नेत्यांना बड्या नेत्यांना हाताशी धरून हे कटकारस्थान केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा असा प्रयत्न आहे की आता विजय तर त्यांचा कुठूनही दिसत नाही तर बोगस मतदान करून किंवा अन्य कोणत्या मार्गाने हा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे त्यांनी हा उपद्रव केलेला आहे। मुळात ही निवडणूक जी लागली ती माझे काका सुनील भगत जे 15 वर्ष तिथे कार्यरत आहेत, 15 वर्ष नगरसेवक आहेत, पक्ष जरी राष्ट्रवादी असला तरी पण राष्ट्रवादीच्या नावाखाली जे निवडून येत असले वैयक्तिक त्यांचं काम खूप आहे। गोरगरिबांसाठी धावणारा नेता म्हणून त्यांची बदलावर गावातमध्ये ख्याती आहे, त्यांची सावली म्हणून मी काम करतो, त्यांच्याकडून शिकूनच मी आज जो माझं काम आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आहे। आणि ही पोटनिवडणूक का लागली 2010 सुनील भगत जेव्हा निवडून आले राष्ट्रवादी पक्षाकडूनच निवडून आले त्यावेळेस मिरवणुकीच्या वेळेस काही प्रकार झालेला, त्यावेळेस आम्हाला थोडंसं पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी आणि जेल हा प्रकार झालेला। या प्रकरणामध्ये शहर अध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आम्हाला वैयक्तिक मदत केली आणि त्या मदतीचा परतफेड म्हणून जेव्हा नगराध्यक्ष जो पदाचं इलेक्शन झालं त्यावेळेस वामन म्हात्रे आणि शरद तेली हे दोन उमेदवार उभे होते तर आमच्या काकांनी जर वामन म्हात्रेने आम्हाला मदत केले तर वामन म्हात्रे यांचे उपकार आमच्यावर आहेत या हिशोबाने त्यांना मतदान केलं। मुळात असं होतं की राष्ट्रवादीने जे शरद तेली हे जे उमेदवार दिले होते तर ते पहिल्यांदा निवडून आले होते। जर विषय असा आहे का जर आमचे काका 3 वेळा नगरसेवक आहेत
तर सिनियर म्हणून आमच्या काकांचा पहिल्यांदा विचार करण्यात आला पाहिजे होता. आमच्या काकांचा नाव सर्वप्रथम तिथे त्यांनी घ्यायला पाहिजे होतं विचारात, तो घेतला नाही. काकांच्यावर निव्वळ अन्याय करायचा या हिशोबाने इथल्या स्थानिक नेत्यांनी, स्थानिक बड्या नेत्यांनी, ज्यांना सुनील भगत गावामध्ये नको आहेत, का नको आहेत, सुनील भगत आज गरीब जनतेची कामं करतात, सगळ्यांच्यात मिळून मिसळून असतात, त्यांच्याकडे कब्बशा उचलत नाहीत. आमच्या गावातल्या काही बड्या नेत्यांची अशी पद्धत आहे का, त्यांच्याकडे जो कार्यकर्ता सलाम करतो सकाळी जाऊन कब्बशा उचलतो, त्यांना ते तिकीट देतात, त्यांच्या पाठीवर थाप मारतात किंवा त्यांना कोणत्याही पद्धतीने मदत करतात. सुनील भगत माझे काका हे स्वाभिमानी आहेत, ते कोणापुढे झुकत नाहीत. आणि 15 वर्ष कितीही स्थानिक नेत्यांचा विरोध असला तरी पण ते निवडून येतात, आणि हे त्यांचं निवडून येणं इथल्या स्थानिक नेत्यांना मान्य नाही आहे. आज गोरगरीब जनता त्यांच्या बरोबर आहे म्हणून ते सतत 15 वर्ष निवडून येतात. हे त्यांना जनतेची पोच पावती आहे की बाबा तुम्ही आमची कामं करतात, आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला कौल देतो. आणि जर त्यांचा हक्क होता, 15 वर्ष जर ते निवडून येत होते तर त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळायला हवी होती, पण तसं इथल्या स्थानिक नेत्यांनी केलं नाही. त्याचा राग नाही म्हणू शकत मी, पण जर कोणीही माणूस असेल त्याचा स्वभाव आहे की जर एवढा वर्ष माणूस काम करतो सातत्याने निवडून येतो तर त्याचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता कुठेतरी विचार आला पाहिजे. आणि दुसरं असं, ज्या वामन म्हात्रेने आमच्या पडत्या काळामध्ये, म्हणजे आम्ही त्यावेळेस आमची खूप हे चाललेली, धावपळ चाललेली किंवा आम्ही खूप भोगत होतो, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली, त्या वामन म्हात्रेंना आम्ही मतदान केलं, ह्यात आमच्या काकांनी काय चुकीचं केलं आहे? आणि आमच्या काकांच्या ह्याच्यामध्ये कोणताही हे नव्हतं, एक प्रामाणिक हे होतं का बाबा ज्यांनी आपल्याला मदत केली त्या माणसाची उपकाराची परतफेड करायची. कुळगाव बदलापूरची जी नगरपरिषद पोटनिवडणूक 2013 वार्ड क्रमांक 3 लागलेली आहे त्याच्यामध्ये मी शिवसेना भाजपा RPI महायुतीकडून उमेदवार असून माझी निशाणी धनुष्यमान आहे. आज माझ्या काकांनी मला जे आशीर्वाद दिलेला आहे, पोटनिवडणूक लागली सेना भाजपकडून सुनील भक्तांना सांगण्यात आलं का बाबा तुम्ही तुमचा उमेदवार द्यायचा आहे. कुणी नेता असला, कुणी राजकीय नेता असला, तर त्याला प्रत्येकाला वाटतं माझी बायको, माझी माझा मुलगा यांनी त्याचा वारसदार म्हणून पुढे वारसा चालवावा. पण माझ्या काकांनी स्वार्थ बघितला नाही. आज मी त्यांच्याबरोबर काम करतो. जेव्हा अशी वेळ आली का बाबा निवडणूक लढवायची आहे, काकांनी मला सांगितलं माझा तुला आशीर्वाद आहे, तू ही निवडणूक लढवायची आहे. कारण 2015 माझ्या काकांना निवडणूक लढवण्यास बंदी आहे, त्याच्यानंतर त्यांचं राजकारण पूर्ण पूर्वी जसं होतं त्या हिशोबानेच सुरू होईल. आज मी काकांच्या बरोबर काम करत असताना मी इथला स्थानिक आहे, मला गावाच्या प्रश्नांची जाण आहे, गावामध्ये काय करायला हवं, लोकांची समस्या काय आहे, या सगळ्या गोष्टींची मला जाण आहे. आणि मी त्या गोष्टी पूर्वीपासून 15 वर्षापासून करत आहे. आणि याच्यापुढे जर लोकांनी मला आशीर्वाद दिला तर ते आज मी 4 कामं करत होतो, याच्यापुढे 40 कामं करीन. आणि मी जर गावाचा स्थानिक मुलगा आहे तर गावाचा सर्व मतदारांचा मला आशीर्वाद राहणार याची मला खात्री आहे. आणि एक इथे आमच्या बदलावर गावामध्ये प्रथा पडलेली आहे, बाहेरून कोणी पण यायचं, पैसे वाटायचं आणि निवडून जायचं, हा जो समज इथे निर्माण झालेला आहे. आणि या राष्ट्रवादीचे काही बडे नेते आहेत त्यांना असं वाटतं का मोठ्या गाडीवाला उमेदवार दिला तर बदलावर गाववाले त्याला निवडून देतात किंवा प्रलोभनाला बळी पडतात, हा समज त्यांनी आपल्या मनातून काढून टाकायचा आहे. कारण बदलावर गावातले नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना कळतं आहे का एक दिवसाचा आपला जर हे असेल, एक दिवस पैशाचा किंवा अन्य कोणतं प्रलोभन दिलं आणि निवडून दिलं तर काय होतं हे लोकांनी बघितलेलं आहे. का बाबा एक दिवसासाठी इथे उमेदवार आला, निवडून गेला, त्याच्यानंतर उमेदवार हा प्रभागामध्ये दिसलेलाच नाही. आणि मी स्थानिक आहे इथे, त्याच्यामुळे लोकांना हा विषय जिव्हाळ्याचा झाला आहे का आपल्या गावातील मुलगा, आपल्यामध्ये काम करणारा मुलगा, आपल्यामध्ये वावरणारा मुलगा, जर या मुलाला आपण आशीर्वाद दिला, हा मुलगा पद नसताना काम करतोय, तर आपण जर याला बळ दिलं तर हा 100% काम करेल. याच्यामुळे मला विश्वास आहे की बदलावर गावातील लोक, सुज्ञ नागरिक मला माझ्या पाठीशी उभे राहतील. आणि 27 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये मला धनुष्यबाणासमोर बटन दाबून भरघोस मताने विजय करतील याची मला खात्री आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये सेना भाजपा RPI जी महायुती आहे त्यांची संपूर्ण ताकद माझ्याबरोबर आहे, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मी या निवडणुकीमध्ये निश्चित विजयी होईन. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.